रेडी थ्री टू वन स्टार्ट परिच्छेद अ अध्यक्ष महोदय परिच्छेद आमच्या देशात अर्थरचनेची आर्थिक शक्तीची जी एक नवीन वेगवान गती सुरू झाली आहे तिला इतर देशांना अशा परिस्थितीत शिकावा लागलेला अनुभव लक्षात घेऊन आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला सर्वस्वी अनुरूप अशा पद्धतीचे वळण आम्ही देणार आहोत आमच्या या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागे खाजगी नफ्याच्या जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करण्याचा आमचा खरा उद्देश आहे यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली गोष्ट म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आज जी मोठी दरी आहे ती जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तो प्रयत्न कसा करावयाचा हा अर्थात स्वतंत्र प्रश्न आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे समाजातील सर्व वर्गांना एक प्रकारची एकसारखी आणि समानतरेची संधी मिळेल अशा प्रकारची आदर्श परिस्थिती निर्माण झाली पाहिजे समाजवादी जीवनाकडे घेऊन जाणारे हे दोन मार्ग आहेत कुठलीही एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह अथवा गट अगर वर्ग दुसऱ्याची पिळवणूक करीत नाही अशा प्रकारचे समाजवादाचे चित्र मी पाहत असतो घोडेस्वारासारखा एक दुसऱ्याच्या पाठीवर बसला आहे अशी परिस्थिती जात नाही अशा तऱ्हेचे आर्थिक समतेवर आधारलेले समाजवादाचे चित्र माझ्यासमोर आहे ते चित्र केव्हा येईल कसे येईल कोणत्या परिस्थितीत येईल कोणत्या मार्गाने येईल हा दैनंदिन प्रयत्नांचा प्रश्न आहे अमुकच मार्गाने ते येईल किंवा त्याने आले पाहिजे असा आग्रह धरणारा मी नाही कारण इतिहास हा आंधळा पीर नाही कोणीतरी सांगितलेल्या ठराविक मार्गानेच तो जात नसतो घाण्याचा बैल जसा ठराविक मार्गानेच घाण्याभोवती फिरतो तसा मार्ग इतिहासाचा नाही इतिहासाची स्वतःची अशी स्वतंत्र प्रक्रिया असते आणि त्यानुसार त्याचा प्रवास चाललेला असतो म्हणून मार्क्सने सांगितला आहे तेवढाच समाजवाद आहे अशी माझी कल्पना नाही आमचा समाजवाद हिंदुस्थानच्या विशिष्ट अनुभूतीतून निर्माण झालेला ऐतिहासिक परिस्थितीतून घेतलेला आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेला असा समाजवाद आहे पण समाजवादाचा म्हणून जो उल्लेख मी करतो तो निवडणुकीच्या दृष्टीने करीत नाही ही गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो कारण निवडणूक एवढ्याच एका गोष्टीवरून जिंकली जाणार नाही याची आम्हाला कल्पना आहे विरोधी पक्षालाही ती असावी आम्ही काय बोलतो हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले समजते महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे शहाणी आहे